माझ्या प्रिय पत्नीने मला 14 वर्षे साथ दिली. माझ्या मनातले तिचे स्थान आढळले. प्रभू राम, जर सीतामाई आपल्या समोर आल्या तर? हो प्रभू राम, आपल्या समोर सीतामाई प्रकट झाल्या तर? माते माते, आपण इथे यावे. ही तुमची माता आहे? होय महाराज. होय प्रभू, ही अपत्ये आपलीच आहेत. ही आपली अपत्ये आहेत? होय प्रभू. पण सीते, मी जाणते आपण माझा स्वीकार करण्यास असमर्थ आहात. मी जाणते प्रजेच्या मनातल्या संशयाचं निवारण करण्यासाठी आपण माझा त्याग केलात. आपण एका राजाचं कर्तव्य पार पाडलं. पण ही आपली अपत्ये लव आणि कुश यांचा त्याग करू नये. होय प्रभू. या दोन कुमारांचा काय बरे दोष? त्यांना त्यांच्या पिताश्रींसह आयुष्य व्यतीत करण्याचा अधिकार नाही का? मी तो अधिकार नाकारत नाही सीते. कार्तिक सर या मुलींना स्वीकारणार नसेल तर दीपा मुलींना घेऊन या घरात थांबणार नाही. ज्या रंगाचा मी आयुष्यभर तिरस्कार केला तोच रंग माझ्याजवळ अगदी जपून ठेवेन तुझी आठवण म्हणून. बालकांनी तुम्ही तुमच्या पिताश्रींसह राहावे. ते तुमचा स्वीकार नक्की करतील. माते, आम्ही आपल्यापासून दूर जाणार नाही. होय माते, आपल्याशिवाय आम्ही कसे राहावे? प्रिय कुश, प्रिय लव, तुमची माता आणि तुमचे पिताश्री आता एकत्र येणं कदापि शक्य नाही. तुझ्यासारख्या बाहेर ख्याली आणि विश्वासघातकी बाईशी माझा काही संबंधच नाहीये, काही घेणं देणंच नाहीये. त्यामुळे तुझ्या पोटात वाढणारं दुसऱ्याच कोणाचं तरी पाप माझ्या माथी मारू नकोस. खबरदार माझ्याबद्दल एकही शब्द चुकीचा काढलास तर इथून पुढे तुझे घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही. पण का माते? आजपर्यंत आम्हाला आमच्या पित्याचा वियोग झाला आणि यापुढे आम्ही आमच्या मातेशिवाय राहायचे.
हे शासन आम्हाला का? आमचा काय दोष माते? पिताश्री, माते सहित आमचा स्वीकार करावा. आम्ही आपणास विनंती करतो. आम्हा पित्याचे छत्र आणि मातेचा सहवास दोन्ही हवे आहेत. नाही बाळांनो, असा हट्ट करून तुम्ही तुमच्या पिताश्रीत संकटात टाकू नये. ते त्यांची मर्यादा कधीच ओलांडणार नाही. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून संबोधले जाते. पिताश्री, आपण आम्हास उत्तर द्यावे. होय पिताश्री, आपण उत्तर द्यावे. आपण सर्व एकमेकांसहित आनंदाने जीवन व्यतीत करू शकणार नाही का? कदाचित हे खरे झाले असते तर आम्हा बालकांचे काय चुकले? आम्हास आमचे माता पिता दोघही हवे आहेत. आम्हास दोघांचे प्रेम हवे आहे. कोणा एकाशिवाय आम्ही का राहावे? कोणा एकाच्या प्रेमास आम्ही का मुकावे? आमचा दोष तरी काय? आमचा दोष तरी काय? आम्हाला याचे उत्तर मिळेल का? सांगा ना, आम्हाला याचे उत्तर मिळेल का? माय ब्युटिफुल बेबीज, मी देते तुम्हाला उत्तर. तुमचा खरंच काही दोष नाहीये. तुम्हाला तुमचे आई वडील नक्की मिळणार. मी वचन देते, मी तुम्हा चौघांना एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही. आय प्रॉमिस यू.
पोळा ऐकाशिवाय आम्ही काय राहावे? काय कुठेस? काय करतेस? तू हे काय पाठवलंयस मला? इथे जे रामायण घडलं ना तेच पाठवलंय तुला. एन्जॉय? तू जस्ट शट अप. अगं इथे स्कूलच्या स्टेजवर दीपा सीतामाई आणि कार्तिक प्रभू रामचंद्र म्हणून सगळ्यांसमोर आले होते. एक आयडियल कपल यु नो. तुझं काय म्हणणं यावं? हे बघ, कार्तिकला तिथे मी हवे होते पण ती दीपा मध्ये घुसली. ती नेहमीच तुमच्या दोघांच्या प्लॅन मध्ये घुसत असते. रायाच्या यावेला जरा जास्तच झालं. तू अशी आरामात राहू नकोस, प्लीज डू समथिंग. नाहीतर स्टेजवरच्या सीतामाईला आपले प्रभू रामचंद्र पटकन घरात घेऊन येतील आणि सुखाने राज्य सुरू करतील इनामदारांच्या घरात. यू नेव्हर नो. विता प्लीज स्टॉप स्कॅरिंग मी. आय एम नॉट स्कॅरिंग यू. मी तुला रियालिटी सांगते अँड इट्स स्कॅरी. हे बघ, दीपा कधीही घरात येऊ शकते. बेकअप आयशा. तुम्ही थोडस जवळ या ना. अजून थोड. स्माइल. थँक यू. थँक यू. तुम्ही सारखे सारखे लांब का जाताय? जवळ या ना. स्माइल. बस 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 झालं फोटोशूट. चला चला. अतिशय सुंदर प्रयोग झाला. आम्हाला कल्पनाही नव्हती की आमच्या शाळेमध्ये इतकं छान काम करणाऱ्या दोन कलाकार आहेत आणि त्यांचे पॅरेंट सुद्धा खूप गुणी आहेत. हो ना, अशा कार्यक्रमांमधूनच तर मुलांचे कलागुण दिसतात. आणि कार्तिक सर, डॉक्टर म्हणून तुमची ख्याती ऐकलीच होती पण आता तुमचा अभिनय बघून तर आम्ही इम्प्रेस झालोय तुमच्यावर. अगदी खरंय. अभिनय वगैरे येत नाही मला, मुलींसाठी म्हणून भाग घेतला होता. पण तुम्ही दोघांनीही अप्रतिम परफॉर्म केलेला आहे. थँक्यू बाबा. आणि सीतामाई, तुम्ही तर आमच्या डोळ्यात अश्रू आणलेत. खूप छान काम झालं. दादा वहिनी, तुम्ही खूप कमाल काम केलंय. हो ना कार्तिकीची आई, तुम्हाला बघून असं वाटलं की खऱ्या खुऱ्या सीतामाई अगदी अशाच दिसत असतील. म्हणजे प्रभू श्री राम, सीतामाई आणि त्यांचे लवकुश यांना खरंच भेटलो की काय असं वाटलं आम्हाला. अगदी त्यांनी दृष्टांत दिल्यासारखंच वाटलं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आमच्या समोर एक आदर्श कुटुंबच उभं केलं तुम्ही. कार्तिक, ब्युटिफुल परफॉर्मन्स. दीपा, नेहमीसारखंच माझ्या हृदयाला स्पर्श केलास. ब्युटिफुल. अरे आपले स्टार्स कुठे आहेत? लव आणि कुश इथेच होते दोघी जणी. आय हॅव टू मीट देम राईट नाव. हॅव टू गिव्ह देम अ बिग हग. मी आलेच जरा बघते. दीपिका, तू इथेस? तू रडतेस का? कोणी काय बोललं का तुला?
मी खुश म्हणून जेव्हा नाटकात बोलत होते ना तेव्हाच मला खूप वाईट वाटत होत. का नाटकात सीतामाई काय म्हणते ती आणि प्रभू रामचंद्र कधीच एकत्र येऊ शकणार नाही. हो मग तुझी आई आणि माझा दादा पण तसच म्हणाले तर मी तरी एकत्र येतील का. नाहीच म्हणाले तर आपण काय करायचं म्हणून मला रडू येत आहे. पण आपण प्रयत्न तर करतोय ना. हो पण तरीही तर नाही म्हणाले तर आधी नाही म्हणतील कदाचित. पण आपण त्यांच्या मागे लागायचं मग ते हो म्हणतील ना. मग त्यांना हो म्हणावंच लागेल. खरंच असं मला वाटत. दीपिका तू काळजी करू नकोस. आई म्हणते की आपल्याला मनापासून एखादी गोष्ट व्हायला हवी असेल तर ते नक्की होत. काय करताय तुम्ही दोघी इथे हा अँड वाय दिस स्पेस. सगळे तुमचं कौतुक करण्यासाठी तुमची वाट पाहतायत तिकडे. कम ऑन लेट्स गो. यु नो व्हॉट माय एंजल्स किती ब्युटिफुल काम केलं माहितीये तुम्ही दोघींनी नाटकात. आय लव्ह इट. कम ऑन इट्स टाइम टू गेट सम लाइमलाइट. तुम्ही ऍक्टर्स आहात किती छान काम केलंय तुम्ही. स्माइल 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 स्माइल. कम ऑन स्माइल स्माइल. कम ऑन गेट अप गेट अप. चला 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 चला. Stars of the day. Love and Kush. Yes. दीपिका कार्तिकी तुम्ही दोघींनी खूप छान काम केलं. थँक यू आंटी. येस दीपिका कार्तिकी तुमच्यासाठी स्कूल कडून हे स्पेशल गिफ्ट. वाह. अरे वा. थँक यू टीचर. यामध्ये रामायणातील गोष्टी असलेली पुस्तक आहेत. वाचायची बरं का दोघींनी. काय किती छान पाठ केले होते डायलॉग तुम्ही आणि अगदी छान प्रेझेंट केलं कॉन्फिडेंटली. व्हेरी नाईस. कीप इट अप. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. चल ना निघूया ना. असं काय करते अजून कॉन्ग्रॅच्युलेट पण नाही केलं मी त्यांना. मग लवकर कर ना. पेशन्स ठेव जरा. आज त्यांचा दिवस आहे त्यांना जरा लाईमलाईट घेऊ दे. दीपिका कार्तिकी कॉन्ग्रॅच्युलेशन. मस्त काम केलं एकदम. तुमच्यासाठी एक गंमत आणली मी. आणि हे तुला. थँक्यू अधिकेक. थँक्यू काका. वेलकम. सगळ्यांना नाटक खूपच आवडलं ग. सगळे खूप कौतुक करत होते आणि विशेषतः तुझं आणि दीपिकाचं. लोक म्हणत होते की भाषा इतकी कठीण असून सुद्धा मुलींनी उत्तम डायलॉग्स म्हटले. मला खूप छान वाटलं ऐकून. तुला कोण कोण काय बोललं ग. प्रिन्सिपल मॅडम काही बोलल्या का. कार्तिकी अगं तुझ्याशी बोलतेय मी. आई दीपिका काय करत असेल. दीपिका आता तिच्या घरी असेल जेवत असेल आपल्यासारखं. का ग. मला आठवण येते तिची. अगं दिवसभर तर एकत्र होतात तुम्ही. हो पण तरी येते. कार्तिकी आता नाटकाची रिहर्सल पण होती त्यामुळे तुम्ही खूप वेळ एकत्र होता म्हणून कदाचित तुला असं वाटत असेल. पण आता उद्या भेट होईलच तुझी आणि दीपिकाची शाळेत. हो पण सारखं आपण एकत्र का नसतो आई. अगं ती तुझी मैत्रीण आहे बहीण नाहीये.
ती तिच्या कुटुंबा बरोबर असणार, तू इथे माझ्या बरोबर असणार, एकत्र राहायला तुम्ही सांगितले नाही यार। ए आई लव आणि कृष्णे, प्रभू रामचंद्र आणि सीता महिला एकत्र आणलं होतं का ग? चल अगं जेवायला सुरुवात कर, जेवण गार होईल। मग त्यांचं कुटुंब असून ते एकत्र का नाही आले? तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल।